करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा. काल शासन निर्णय झालेला आहे की उजनी धरणातून इतर तालुक्यांना 5 TMC अतिरिक्त पाणी देण्यात येणार आहे. हे 5 TMC पाणी वास्तविक पाहता उपयुक्त साठा संपूर्ण पाणी वाटप संपल्यानंतर हा देण्याचा निर्णय झालेला आहे. जे सांडपाणी म्हणून त्यांनी पर्याय काढलेला आहे ही बाब अतिशय चुकीची आहे. याच्यासाठी आम्ही मोठा लढा उभा करणार आहोत. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या दोघांची वेळ घेऊन त्यांना हे याविषयी बोलणार आहे. आम्ही सगळे मिळून दरवेळेला मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ज्या ज्या वेळेला उजनीचं पाणी खाली गेल्यानंतर लाईट आमची कट केली गेली होती बॅकवॉटरसाठी, तिथं आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि लाईट सुरळीत करून घेतलेली आहे. जर अतिरिक्त 5 TMC पाणी उजनी धरणातून जाणार असेल तर हा आमच्या तालुक्यावर अन्याय आहे. आम्ही जमिनी त्यात घालवलेल्या आहेत आणि जर अतिरिक्त पाणी वाटप तुम्ही करत असाल तर आमच्या तालुक्याला प्राधान्य देऊन तुम्ही पाणी वाटपाचा निर्णय घ्यावा. आणि वास्तविकता ह्या पाणी वाटपात करमाळा तालुक्याचा किंवा त्या लोकप्रतिनिधींचा मला वाईट वाटतं की लोकप्रतिनिधींनी याविषयी विरोध दर्शवला नव्हता. यासाठी आम्ही सगळेजण मिळून यावर मोठं आंदोलन उभं करणार आहोत आणि एक थेंबही पाणी उजनी धरणाचं कुणालाही भेटू देणार नाही.